सर्व लोक विशेषतः भारतातून जे लोक त्या ठिकाणी लंडन मध्ये जातात ते आवर्जून त्या ठिकाणी ते घर पाहण्याकरता त्या वस्तू पाहण्याकरता ते संग्रहालय पाहण्याकरता त्या ठिकाणी जातात. एवढंच नाही तर मला जपान मधल्या कोयासान विद्यापीठामध्ये देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पाचं उद्घाटन करण्याची संधी त्या ठिकाणी लाभली आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक जागतिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे ते नेतृत्व आज जगातले सर्व देश हे स्वीकारतायत अंगीकारतायत ही देखील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्यालाही आजच्या दिनाच्या निमित्ताने एवढा संकल्प केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जो विकासाचा महामार्ग दाखवलेला आहे देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जी संधी आपल्याला त्यांनी दिलेली आहे संधीची समानता जी त्यांनी निर्माण केलेली आहे त्या संविधानाच्या अनुरूप आपण सगळे आपलं कार्य करू आणि त्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास करत आपल्या देशाला जगातला सर्वोत्तम देश बनवण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. एवढीच या निमित्ताने मी आदरांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होत मी माझं बोलणं संपवतो.